दरम्यान नाना पटोले यांच्या गाडीला अपघात झाल्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजपवर गंभीर आरोप केला. पटोलेंचा घातपात करण्याचा डाव होता का असा सवाल अतुल लोंढे यांनी विचारला. विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपूर्ण भाजपला निवडणूक जिंकायची आहे का असा सवाल देखील अतुल लोंढे यांनी विचारला. तर अतुल लोंढे यांनी काय ट्विट केलं आपण पाहतो आहोत. विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपूर्ण भाजपला निवडणूक जिंकायची आहे का. पटोले भंडाऱ्याच्या दौऱ्यावर असताना मंगळवारी रात्री त्यांच्या गाडीला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकनं केला. ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का अशी शंका आहे अशा शब्दांमध्ये अतुल लोंढे यांनी भाजपवर गंभीर आरोप केला.